आधारित विद्युत केंद्रामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो आहे सौर औष्णिक विद्युत केंद्र. काय असतं नेमकं सौर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये? तर जसं औष्णिक विद्युत केंद्र असतं त्याच प्रकारचं हे देखील विद्युत केंद्र असतं. फरक एवढाच असतो की या ठिकाणी पाण्याची वाफ तयार करण्यासाठी जी उष्णता वापरली जाते ती सूर्यकिरणांपासून मिळवली जाते. या विद्युत निर्मिती केंद्राची जी रचना असते, सौर औष्णिक विद्युत केंद्र निर्मितीची जी रचना असते ती थोडक्यात आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल की जे काही सूर्यकिरण पडतात ते सर्व सूर्यकिरण परावर्तकाच्या सहाय्याने एकत्रित केले जातात. एक शोषक असतो, या शोषकामध्ये ही सगळी सूर्यकिरणांपासून मिळालेली उष्णता ऊर्जा शोषली जाते. त्या ठिकाणी असणाऱ्या उष्णतेमुळे, निर्माण झालेल्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. या वाफेवर टर्बाईन फिरतं. टर्बाईन फिरल्यानंतर गतिज ऊर्जेचं रूपांतर जनित्र फिरवण्यासाठी होतं. जनित्रामधून निघालेली गतिज ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. अशा पद्धतीने सौर औष्णिक विद्युत केंद्राची रचना असते आणि या पद्धतीनेच त्याचं कार्य चालत असतं. तर अशा पद्धतीची देखील केंद्र काही ठिकाणी अस्तित्वात आहेत.